अंगारकी चतुर्थी निमित्तानं रत्नागिरीतल्या गणपतीपुळे मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. निर्बंध मुक्तीनंतर पहिलीच अंगारकी असल्यानं भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक सध्या गणपतीपुळ्यामध्ये दाखल झालेले आहेत. बाप्पाच्या दर्शनासाठी हे सगळे भाविक पोहोचलेले आहेत. ही थेट दृश्य आहेत गणपतीपुळ्याच्या गणेश मंदिरातले. अंगारकी चतुर्थी आहे आणि त्यानिमित्तानं रत्नागिरीतल्या गणपतीपुळे मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. निर्बंध मुक्तीनंतर पहिलीच अंगारकी. आपल्याला माहीत आहे मागच्या 2 वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे निर्बंध पाळले जात होते. जरी दर्शन खुलं झालं असलं होतं तरी अनेक निर्बंध होते. ठराविक वेळेतच प्रवेश दिला जात होता आणि यामुळे आता पहिलीच अंगारकी निर्बंध मुक्तीनंतर असल्यामुळे भाविकांमध्ये उत्साह आहे. आज अंगारकी चतुर्थी आहे. निर्बंध मुक्तीनंतर पहिली अंगारकी असल्यानं भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. अंगारकी चतुर्थी निमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यावेळी स्वराभिषेक कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय. पहाटेपासूनच मंदिरात विविध कार्यक्रम सुरू आहेत तसंच भाविकही दर्शनासाठी गर्दी करतायत. ही थेट दृश्य आपण बघतोय. पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातली ही दृश्य आहेत. गणपती बाप्पाचं दर्शन आपण अंगारकी चतुर्थी निमित्त हे थेट साम टीव्हीवर घेऊ शकता. निर्बंध मुक्तीनंतर पहिलीच अंगारकी असल्यामुळे मोठ्या संख्येनं भाविक राज्यभरातल्या सगळ्याच गणपती मंदिरांमध्ये गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. हे पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची थेट दृश्य.